पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रियदर्शिनी वुमन फोरम्स आणि पायल तिवारी फाउंडेशनच्या वतीने गौरी गणपती साहित्य जत्रा 27 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रियदर्शना वुमन फोरम आणि पायल तिवारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गौरी गणपती साहित्य जत्रा 27 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत भरविण्यात येणार आहे. या यात्रेमध्ये महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यात येणार आहे. बचत गटातील महिलांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या गौरी गणपती जत्रेचे आयोजन करण्यात येणार आहे, असं मत संगीता तिवारी यांनी व्यक्त केले. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, पायल तिवारी फाउंडेशन आणि प्रियदर्शिनी वुमन्स फोरम यांच्यातर्फे दरवर्षी आपण गौरी गणपती जत्रा काँग्रेस भवनला आयोजित करतो. ही गौरी गणपती बचत जत्रा म्हणजे वाती ते मूर्ती हे सगळ्या बचत गटांच्या अंतर्गत आपण प्रॉडक्ट्स तिथे ठेवतो. तिथे आपण ह्यावेळेस 100 स्टॉल्सचं टार्गेट ठेवलेले आहे. या 100 स्टॉल्स सगळ्या आम्ही बचत गटांना देतो आणि बचत गटांची जी प्रॉडक्ट्स आता ही इथे ठेवलेली आहेत. अजूनही बरेचशी इको फ्रेंडली गणपती म्हणजे कागदाच्या याचे लगद्याचे गणपती आहेत, नंतर पेपर्सच्या मखर आहेत, असे इको फ्रेंडली स्टॉल्स वेगळे ठेवतो आहे. जे नॉमिनल जे सगळे लोक घेऊन जातात शाळूच्या मूर्ती वगैरे त्याचे स्टॉल्स वेगळे, नंतर हे असे पाट हे गौरीचे सगळे दागिने वाक्या गौरीचे मुखवटे गणपतीच्या मूर्त्या हे सगळं या सगळ्या ज्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तोरण वगैरे आपण मोस्टली गौरी येताना तोरण वगैरे घराला लावतो हे सगळे बचत गट साड्या आहेत तिथे. म्हणजे ते आता त्यांना आम्ही सगळ्यांना बोलवलंच नाही, बचत गटांना 4-5 जणांनाच बोलवलं, पण साड्यांपासून गौरीच्या साड्या गौरीच्या सगळ्या वेशभूषा त्या सगळ्या गोष्टींचे स्टॉल तिथे असतील आणि माफक दरामध्ये म्हणजे बाजारपेठेपेक्षा कमी दरामध्ये वाती ते मूर्ती आणि भरपूर पार्किंग मीन्स पार्किंगला जागा तिथे, नंतर व्यवस्थित शांतपणे सगळ्या स्टॉलवर फिरून माणूस खरेदी करू शकतो. म्हणजे भोरियाळी मंडई तिथं म्हणजे मंगळसूत्र चोरीपासून धक्काबुक्कीपासून ट्रॅफिक जॅमपासून पार्किंगपासून पार्किंग केलं पोलीस गाडी घेऊन जाणार म्हणजे हे सगळे जे डोकेदुखी आहे ती काँग्रेस भवनला जर आले तर सगळं संपतं. एकदा गाडी लावली आत गेला तर तुम्ही सगळं मार्केटिंग करूनच शॉपिंग करूनच बाहेर. 27 तारखेला 4 वाजता उद्घाटन आहे. 27 तारखेला ॲक्च्युली सकाळपासूनच ते चालू होणार आहे. म्हणजे हे आज सगळ्याजणी रात्रीच माल लावून घेणार आहेत 26 ला. 27 तारखेला सकाळपासून याचं पण उद्घाटन आपलं औपचारिकपणे 4 वाजता आहे आणि 4 तारखेला रात्री 10 वाजता संपेल. आत्ता झालेत आपल्याकडे करीबन 60 ते 70. अजून आपण 20-30 स्टॉल्स राखीव ठेवलेत. शिरूरवरनं आहे, अहमदनगरवरनं आहे, लातूरवरनं आहे. तुम्ही ज्यावेळेस तिथे आलात व्हिजिटला आलात तर ते स्वतः तुम्हाला इंटरव्ह्यू देऊ शकतील. 100 बचत गटांचा समावेश यामध्ये असणार आहे. विविध जिल्ह्यातून यामध्ये बचत गट सहभागी होणार आहेत.